निरोप घेता देवा, आज्ञा आम्हा असावी, काही चुकले असेल तर क्षमा आम्हाला असावी, असं म्हणत सातारा शहरातील गणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप दिला जातो आहे. शहरातील सगळ्या गणेशमूर्ती या राजवाड्या ते नगर वाचनालयाच्या इमारतीजवळ येतात आणि इथूनच एक आरती होते आणि विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो. आपण पाहू शकता आपल्यासोबत साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंगल मॅडम आहेत, साताऱ्याच्या नगराध्यक्षा माधवीताई कदम आहेत, नगरपालिकेचे CEO आहेत आणि नगरपालिकेचे अनेक अधिकारी पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. आता या पालिकेच्या गणपतीची आरती झाल्यानंतर सातारा शहरातील विसर्जन मिरवणुकीला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे. अनंत चतुर्दशीची आणि आज आम्ही मानांचे गणपतीच्या वंदना करून आता मिरवणुकीची सुरुवात करत आहेत आणि जितका होऊ शकतो तितका प्रत्येक गोष्टीमध्ये ते मिरवणुकी योग्य पद्धतीने जाईल तसं आम्ही सगळं नियोजन केलेले आहे. तर हे उत्सव आनंदाने आज आम्ही साजरा करतो आणि नक्कीच ते खूप खूप योग्य रीतीने एकदम पीसफुली हे संपेल आणि मी परत सगळ्यांना खूप खूप आनंद चतुर्दशीची शुभेच्छा देते. थँक्यू. अरे मॅडम, 2 मिनिटं थांबा की मिळा मॅडम. मॅडम, बंदोबस्ताच्या अनुषंगानं काय सांगाल जिल्ह्यातला? आपल्या गेले 10 दिवस गणपतीचं जे आहे बंदोबस्त अत्यंत चोख राहिलेला आहे. गणपतीच्या काळामध्ये कुठलीही कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही आणि जसं आपण म्हणतो की गणपती बाप्पा हा सुख करता आहे दुःखहर्ता आहे, त्याप्रमाणे गेल्या 10 दिवसांमध्ये गणपती बाप्पा जेव्हा साताऱ्यामध्ये सर्वच भारतामध्ये विराजमान होते अत्यंत सुखामध्ये लोकांनी साजरा केलेला आहे आणि आजही सर्व जे कायदे आणि नियम पाळूनच लोकांनी आपला गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकसुद्धा साजरी करत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर होत आहे. कराडमध्ये सुद्धा मी दुपारी चक्कर टाकली आणि तिथंसुद्धा असंच वातावरण आहे. तर एकंदरीत खूप चांगला रिस्पॉन्स गणेश मंडळांनी आम्ही केलेल्या आव्हानाला दिलेला आहे आणि मी परत एकदा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते. गणपती बाप्पा. मॅडम, डॉल्बीच्या अनुषंगानं काय कारवा केल्या का, आज काय तशा परिस्थिती आहे का, म्हणजे काय सध्याचं वातावरण? साताऱ्यामध्ये कुठेही डॉल्बी वाजताना अद्यापपर्यंत निदर्शनास आलेलं नाही आहे. कराडमध्ये देखील मी दुपारी चक्कर टाकली, तिथंही सगळ्या पारंपरिकच वाद्यांचा वापर होताना दिसतो आहे. प्रमुख गणपतीच्या मिरवणुका ह्या 4:00 नंतरच सुरू होणार होत्या, त्यामुळे सगळ्यांना आपण परत एकदा काल वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग्स घेऊन सूचित केलेलं आहे, त्यामुळे आशा आहे की कोणीही नियमभंग करणार नाही, परंतु जर कोणी केला तर निश्चित कायद्याप्रमाणे त्यावर कारवाई होईल. थँक्यू मॅम. थँक्यू.